कल्याण डोंबिवलीतील टोळ्या आणि अटक गुन्हेगारांविरोधात पोलिसांनी जबरदस्त मुसके आवळण्यास सुरुवात केली आहे. गेल्या अवघ्या 21 दिवसात तब्बल 20 गुन्हेगारांना मोक्का लावण्यात आला आहे, तर 21 जणांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. याचसोबत कायदा मोडणाऱ्या 1600+ रिक्षाचालकांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला असल्याची माहिती अप्पर पोलीस आयुक्त प्रताप दिगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. गेल्या काही दिवसापासून कल्याण डोंबिवलीतील विविध मान्यवर आणि सामान्य नागरिकांच्या समस्या अप्पर पोलीस आयुक्त दिगावकर यांच्याकडे आल्या होत्या. त्याची दखल घेत कल्याण डोंबिवलीतील पोलिसांनी विविध गुन्हेगारी टोळ्यांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार कल्याण डोंबिवलीतील 4 टोळ्यांच्या 20 जणांवर मोक्यांवेळी कारवाई केली, तर 21 जणांना तडीपार करण्यात आले असून आणखी 36 जणांवरील ही कारवाई प्रस्तावित असल्याचे दिगावकर यांनी सांगितले. महिन्यापासून आम्ही सर्व गुन्हेगारींचा स्टडी केला, जे खास करून दरोडे, जबरी चोरी, घातक हत्याराने जबरी चोरी किंवा दरोडा टाकणारे जे गुन्हेगार होते त्यांचा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा टोळ्यांचा अभ्यास करून गेल्या 21 दिवसात 4 गुन्हेगारी टोळ्यांवर त्या टोळ्यातले 20 सदस्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा मोकाप्रमाणे कारवाई केली आहे आणि मोकामध्ये 20 लोकांना आम्ही अटक केली आहे. ही आतापर्यंतची सगळ्यात मोठी कारवाई आहे आणि या ज्या टोळ्या आहेत त्यांच्या विरुद्ध दरोड्यासारखे गंभीर गुन्हे आहेत या 4 टोळ्या आहेत आणि जवळजवळ 16-17 रॉबरीचे गुन्हे आहेत, चेन स्नॅचिंगचे गुन्हे आहेत, चोरीचा माल विल्हेवाट करण्याचे गुन्हे आहेत. तर त्याच्यात 2 टोळ्यांमध्ये 2 महिलांचा सुद्धा समावेश आहे आणि अजून 3 टोळ्यांचं जे रेकॉर्ड बघण्याचं काम चालू आहे, रेकॉर्ड स्क्रुटिनीचं काम चालू आहे, ते सुद्धा आम्ही लवकरात लवकर पूर्ण करू. त्यांच्यावर सुद्धा संघटित गुन्हेगारी कायदा महाराष्ट्र मोका याच्याप्रमाणे आम्ही कारवाई करत आहोत. ह्या ज्या गुन्हे आहेत गुन्हेगाराच्या टोळ्या, या 4 गुन्हेगाराच्या टोळ्या सक्रिय होत्या. एक टोळी तर UP मधून येऊन इथं फायरिंग केलं होतं त्याने एका ज्वेलर शॉपवर, त्यांना सुद्धा त्यांचं सुद्धा पूर्ण UP वरून आम्ही रेकॉर्ड आणलेलं आहे आणि त्यांच्यासुद्धा 3 सदस्यांना आम्ही मोकाप्रमाणे अटक केली आहे. यामध्ये काही महिलांचाही समावेश आहे. कोळसेवाडी आणि मानपाडा या 2 पोलीस स्टेशनमध्ये ज्या सराईत दरोडे आणि सराईत जबरी चोरी करणाऱ्या टोळ्या होत्या आणि खास करून महिलांचे मंगळसूत्र चेन चोरण्याचे गुन्हे त्यांच्यावर आहेत, 16-16, 17-17 गुन्हे, त्याच्यामध्ये 2 महिलांना पण आम्ही अटक केली. त्याचबरोबर रिक्षाचालकांच्या वाढत्या मजुरीला आळा घालण्यासाठी कायदेभंग करणाऱ्या 1680+ रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच रिक्षाचालकांना शिस्त लागावी यासाठी रिक्षा संघटनांच्या 150 पदाधिकाऱ्यांना नोटीसही पाठवण्यात आल्या आहेत. तर कारवाई करूनही रिक्षाचालकांच्या वर्तनात सुधारणा न झाल्यास त्यांचे बॅच, परमिट, लायसन्स रद्द करण्यासह वेळप्रसंगी रिक्षा जप्तीची कारवाई करण्याचा इशाराही प्रताप दिगावकर यांनी यावेळी दिला आहे. आमच्याकडे तक्रारी येत होत्या, आम्ही विशेष अभियान, RTO, ट्रॅफिक पोलीस, महानगरपालिका, NGOs आणि रिक्षा असोसिएशनचे अधिकारी आणि पदाधिकारी यांच्या माध्यमातून सुरू केला आहे आणि गेल्या 5 दिवसात 1686 रिक्षाचालकांवर कारवाई केली आहे. खास करून जे रिक्षाच्या पुढच्या सीटवर, ड्रायव्हरच्या सीटवर पॅसेंजर घेऊन जातात त्यांच्या विरुद्ध आम्ही कारवाई सुरू केली. सर, तडीपार किती लोकांना केली आहे? तडीपारची कारवाई सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर आम्ही केली आहे. आतापर्यंत 21 लोक तडीपार केले आहेत. 36 लोकांवर तडीपारच्या चौकशा चालू आहेत आणि परत 53 लोकांचं तडीपारचे प्रपोजल आहे. यामध्ये कोणी लोकप्रतिनिधी आहेत का, नगरसेवक सारखे लोक आहेत का जे तडीपार ऑफ द रेकॉर्ड काही लोक आहेत? तर आतापर्यंत जे तडीपार केले 21 लोकांमध्ये नाही आहे, परंतु जे नवीन प्रपोजल कुठले पोलीस स्टेशनने पाठवलेले आहेत त्याची माझ्याकडे आता माहिती उपलब्ध नाही. ती माहिती उपलब्ध झाल्यावर आपल्याला सांगेन. अशोक कांबळे, आपले शहर कल्याण.